भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रथम रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये पुढील आठवड्यात होणार आहे ही बैठक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून या बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाली मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हो। कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभाखरत पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमोल माजी उपमहापौर सीताताई पाटील चारुशिला घरत माजी सभागृह नेते परिश ठाकूर भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन दीपक बेहरे भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे युवा मोर्चाचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या यावेळी आमदार रवींद्र चव्हाण प्रशांत ठाकूर आणि श्रीकांत भारतीय हो, यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्यात परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय हो, हे प्रथमच पनवेलमध्ये आल्याबद्दल त्यांचा सत्कार हा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला